नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग 2 प्रात्यक्षिक क्रमांक 8 पूर्ण करणार आहोत. पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पा आणि वही पूर्ण करा. प्रात्यक्षिक क्रमांक 8 शीर्षक परिसरात जमा झालेला कचरा विभागणे व विघटनशील कचरा वापरून सेंद्रिय खत निर्मिती करणे. साहित्य जमा झालेला कचरा कुदळ फावडे इत्यादी. आणि त्या ठिकाणी आकृती दिलेली आहे, आकृतीला आपल्याला नावं द्यायची आहे. घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, नागरी कचरा आणि जैव वैद्यकीय कचरा. कृती किमान 10 ते 15 विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे कृती करणे अपेक्षित आहे. आपल्याला निरीक्षण तक्ता, बहुपर्यायी प्रश्न आणि प्रश्न उत्तरे पूर्ण करायची आहे. निरीक्षण 1 कचरा विभागणी करायची आहे. विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा. विघटनशील कचरामध्ये येते अन्न, बागेतील कचरा, लाकूड, फळांच्या साली, राख, शेण, पालापाचोळा, झाडांचे भाग. आणि अविघटनशील कचऱ्यामध्ये येते काच, रबर, प्लास्टिक, सिडीज, धातू, थर्माकोल, कागद, राळ. निरीक्षण 2 विघटनशील कचरा वापरून तयार झालेल्या सेंद्रिय खताचा वापर केलेली वनस्पती व वापर न केलेली वनस्पती यांच्यात कोणकोणते फरक आढळून आले? उत्तर, साधारणपणे एका महिन्यामध्ये विघटनशील कचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होते. ज्या वनस्पतींना हे सेंद्रिय खत दिले त्या वनस्पतींची वाढ जोमाने झाली. बहुपर्यायी प्रश्न 1 घन कचरा व्यवस्थापनाची प्राथमिक प्रक्रिया टिंबटिंब ही आहे. त्याचा अपर्याय आहे वर्गीकरण करणे. 2 घन कचरा विघटन होण्यासाठी सूक्ष्मजीवांबरोबर टिंबटिंब आवश्यक असते. त्याचा ई पर्याय आहे माती. 3 सेंद्रिय खताला शेतकरी टिंबटिंब संबोधतात. त्याचा अपर्याय आहे काळे सोने. आणि 4थे विधान अविघटनशील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी टिंबटिंब ही प्रक्रिया उपयोगी पडते. त्याचा अ पर्याय आहे पुनर्चक्रीकरण. प्रश्न 1 घन कचरा व्यवस्थापन म्हणजे काय? उत्तर, घन कचरा व्यवस्थापन म्हणजे कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण करणे, घन कचरा गोळा करणे व त्यावर प्रक्रिया करणे आणि विल्हेवाट लावणे. या प्रक्रियेमध्ये कचरा संकलन, वाहतूक, उपचार, विश्लेषण आणि विल्हेवाट यांचा समावेश होतो. दुसरा प्रश्न, कचरा वर्गीकरण करणे आवश्यक का आहे? उत्तर, कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही तर कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येणार नाही. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढेल, रोगांचा प्रादुर्भाव वाढेल, कचऱ्याची ढीग जमा होतील व दुर्गंधी पसरेल. तिसरा प्रश्न, अविघटनशील कचरा उपयुक्त कसा ठरेल? उत्तर, अविघटनशील कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण केले तर त्यातून मूल्यवान धातू पुन्हा मिळवता येतात. अशा पुनर्चक्रीकरणामुळे नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होत नाही, उदाहरणार्थ काच, प्लॅस्टिक, धातू. 4था प्रश्न, घन कचरा पुनर्चक्रीकरण म्हणजे काय? उदाहरण स्पष्ट करा. उत्तर, टाकाऊ पदार्थांवर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करणे म्हणजे घनकचरा पुनर्चक्रीकरण होय. उदाहरणार्थ कागद, काच, धातू यांचे पुनर्चक्रीकरण करता येते. पा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भाग 2 वर आधारित प्रात्यक्षिक क्रमांक 8 पूर्ण केलेले आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.